नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप साठे. स्टडी करो या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अँड्रॉइड ॲपच्या मदतीनं शासन निर्णय अगदी चुटकीसरशी कसा शोधावा. मित्रांनो, शासन निर्णय शोधत असताना आपल्याला माहिती आहे की खूप वेळ लागतो. कधीकधी शासन निर्णय आपल्याला माहिती असूनसुद्धा सापडत नाही, परंतु हे अँड्रॉइड ॲपच्या सहाय्यानं खूप सोप्या पद्धतीनं आपण शासन निर्णय शोधू शकतो. तर चला तर पाहूया, शासन निर्णय शोधूया. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला अँड्रॉइड ॲप गुगल प्ले स्टोअर ओपन करावं लागेल आणि त्यामध्ये गोम जी आर नावाचं ॲप डाउनलोड करावं लागेल. माझ्याकडे हे ॲप ऑलरेडी इन्स्टॉल आहे. अशा प्रकारचं हे ॲप आहे गोम जी आर द ऑफिशियल ॲप. या ठिकाणी मी निवडतो आहे भाषा मराठी. या ठिकाणी आहेत विभाग निवडा. ज्या विभागाशी शासन निर्णय माहिती आहे आपल्याला निश्चितपणे, तरच आपण शासनाचा तो विभाग निवडावा, अन्यथा आपण सर्ववरती क्लिक ठेवावं. शासन निर्णय कशा संदर्भात हा आहे. या शासन निर्णयाचं शीर्षक अथवा संकेतशब्द या ठिकाणी टाईप करा. उदाहरणासाठी आपण बघूया शालार्थ आपण शब्द या ठिकाणी ठेवलेला आहे. शालार्थ संबंधीचा जी आर आपल्याला सर्व जी आर पाहिजेत, तर आपण या ठिकाणी शालार्थ ठेवलेला आहे. आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत पाहिजेत ही तारीख मात्र आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर मी या कॅलेंडरवरती टच करतो आहे आणि 2017वरती टच करतो आहे. मला 2012पासनं आजपर्यंतचे सर्व शासन निर्णय पाहिजे आहे. या ठिकाणी बघा, मी पहिल्या कॉलममध्ये तारीख 14/12/12 केली. दुसऱ्या याच्यामध्ये पण तीच तारीख आलेली आहे. मी आजच्या तारखेवरती टच केलं आणि 14/12/2012पासून ते 14/12/2017पर्यंत मला शासन निर्णय पाहिजे. मी शोधावरती टच करतो आहे आणि एका क्षणामध्ये या ठिकाणी सर्व शासन निर्णय ओपन झाले. आता या ठिकाणी सर्व शासन निर्णय या ठिकाणी शालार्थ संबंधानेच आहेत. या ठिकाणी सर्वप्रथम ज्या विभागाचा शासन निर्णय आहे त्या विभागाचे नाव, जसे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, त्यासमोर शासन निर्णयाचा दिनांक आणि त्याच खाली लाल आकड्यांमध्ये जो नंबर लिहिलेला आहे हा क्रमांक शासन निर्णयाचा सांकेतांक क्रमांक आहे. या ठिकाणी जो जी आर आपणास हवा आहे, सर्वप्रथम शासन निर्णयाच्या डाव्या बाजूला जो डाऊन ॲरो दिलेला आहे लाल रंगाचा, त्यावरती आपल्याला टच करायचा आहे. टच केल्याबरोबर शासन निर्णय डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. शासन निर्णय डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी डाऊन ॲरोच्या ऐवजी एक पुस्तकाचं चिन्ह आणि त्यावरती बरोबरीची खूण असलेला आयकॉन या ठिकाणी दिसेल. त्यावरती टच केल्यावरती हा शासन निर्णय आपल्याला ओपन होताना दिसेल. हा शासन निर्णय उघडला, हा शासन निर्णय आपण तर वाचू शकतो आणि हा इतरांनाही पाठवू शकतो, ते म्हणजे शेअरच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आपण शेअरवरती क्लिक करतो आहे आणि शेअरवरती जाऊन या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सॲप, ईमेल, ड्रॉपबॉक्सवरती किंवा शेअर इटनंसुद्धा हा शासन निर्णय शेअर करू शकता. तर मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्यात जे व्हिडिओ
टेक्नॉलॉजीचे आहे त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला हिट करा. थँक्यू व्हेरी मच.